आमच्या दोन्ही आई पण बघा आज किचन मध्ये जेवायला बनवत आहे मला. एक पापड तलते तर एक तिकडे आलू वड्या. आलू वड्या बघा किती सुंदर अशा आहेत. आई कापता येतात का तुला? बाबा कापून असले झाड झाड. बाबा बाबा या आलू वडी कापले असे. तर हे गाईज, गुड आफ्टरनून. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मध्ये असणार. दोन दिवस झाले, दोन दिवसापासून जरा घसा वगैरे माझा बसतोय. म्हणजे थोडा बिमारच पडले, म्हणजे व्हायरल इन्फेक्शन बोलतात. डॉक्टरांना विचारलं तर काल इंजेक्शन घेतलाय आणि थोडंसं टॅबलेट दिलं डॉक्टरांनी. आता या खायला सांगितलं याच्याने बरं नाही झालं तर बोलले मेडिकलमधून पण लिहून दिलं त्यागी. तर ठीक आहे, सगळ्यांनाच आता ही साथ येत चालली आहे. म्हणजे पावसात थोडं तरी तुम्ही भिजलात वगैरे तरी पण ताप वगैरे येतो. पण मी न भिजता पण मला जरा इन्फेक्शन आलं. काय माहिती, मी लवकर तर बिमार कधी पडत नाही पण जेव्हा पडलं थोडंसं असं वाटतं विकनेस. पण बाकी काय नाही, मग दोन तीन दिवस जिम पण थोडंसं बंद करायला सांगितली. आता जरा बरं वाटलं की मग जाऊयात. आणि आज सगळ्यांना उपास आहे, संकष्टी. आता आमच्या आईला सोडून ना, आई तुला उपास नाही ना? आमच्या आईचा 12 महिने उपास असतात. दादा त्या साईडला झोपलाय, आता मच्छी वरून आलाय. दादाला उपास आहे, मलाच नाही. कारण की रात्री आई चिकन खाल्ला. आता काही बनवले का मला जेवायला? मग खिचडी भात. चला पहिला तरी आजवर जेवणाच्या अगोदर खायला सांगितलं, खातो. तर काहीच आईने घातलं आता खिचडी भात. खिचडी भात खाऊन मला जायचं बँकेमध्ये, त्याच्यामुळे थोडंसं बोललं बाहेर येऊयात. आणि बाहेरचं वातावरण थोडंसं मस्त झालंय. आणि पाऊस संध्याकाळी येतो आमच्या इकडे मोस्टली. आता सकाळी पाऊसच नाही पडायला मागत. हे बघा किती मस्त असं वातावरण झालंय. असं वाटतं आत्ता पाऊस पडेल पण तो पडत नाही, संध्याकाळी पडतो. आणि या साईडला आम्ही फाटी ठेवायला झोपडी केली आहे. ही सगळी जागा ओपन आहे ना, ती आमची आहे. या साईडला पण आमची आहे. इथं आमची सगळी जागा, आम्ही प्रॉपर इथेच राहणार आहोत पहिल्यापासून. म्हणजे गाववाले प्रॉपर. सो या साईडला झोपडी बनवली आहे, जिथे आपली म्हणजे संस्कृती आमची मोठी आई वगैरे सगळे जपत असते. आता जेव्हा तुम्हाला असं बघायला नाही भेटणार, पण आपल्या इथेच बघायला भेटेल तुम्हाला. हे बघा सगळी फाटी वगैरे ठेवल्यात. आईला चुलीवरती काय ना काय घालायला लागतं. आत्ता पण चुलीवरती बनवते माहिती आहे. आणि पावसाची चूल आमच्या आतमध्ये असते खोलीमध्ये. मी आज हे असं जाली जालीचं घातलं आहे कारण गरम पण होतं आणि याच्यामध्ये जरा काय वाटत नाही. जसं काय ना काय घालत असतो. आणि काल तर आपण गाडी धुतलेली एकदम नवीन झाली चकाचक. बाईक धुतल्यावरती जाम सुंदर दिसते गाडी माझी. हां नाहीतर भाई अशीच पडलेली, एक हप्त्यातून एकदा धुतो आणि भरपूर मागते. आता हिला सोडूयात, गुजगुजी गुजी करायला लागली माझ्या मागे. चल ये, चल ये आतमध्ये चल. काय माझ्या अंगावरती सगळ्यात पहिलं येईल. आईन दिली मला खिचडी भात, आता पटापट आपण खाऊन घेऊयात. आज झालं खिचडी भात खाऊन. आईच्या हातचा वेगळा स्वाद असतो. आता मला जायचं बँकेमध्ये. आता जेवण वगैरे झालंय आणि आज स्टूल वगैरे आणलेत कारण की उद्या आमच्या इथे बर्थडे आहे पिंटदाचा. चला आता निघत. ए सायकल काढ रे, कोणाची आहे? चला तर गाईज आता निघूयात. बघा गाडी किती स्वच्छ धुतली माझी काल. एक कचरा पण दिसणार नाही गाडीमध्ये भाई, मस्त धुतली. मग गाडीवरती बघण्याची मजाच वेगळी आहे. माझी कनाशात त्याच्यातच नाही, कनानच नाही माझ्या बघाची, ती गाडी बघायची माझ्या. नंतर गाईज निघालो घरच्या इथून. वाव काय काय वाटतंय यार, ढगांचा भाई वेगळाच आनंद भेटतो का मला. अशा टायमानेच येते असं ढग होतात आपल्या इकडे, भरपूर भारी वाटतंय. चला तर आपल्या एरियामधून निघालो, डायरेक्ट बँकेमध्ये जाऊयात यार. सो पैसे काढायचे होते मला काही निमित्तानं. आज बघूयात आपण किती पैसे काढतो. ओके सो ओन मनी असणार आहे जे माझ्या मेहनतीने कमवलेले पैसे असणार आहेत. सो चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे मला, त्याच्यामुळे मी आता काढणार आहोत आणि काहीतरी लवकरच नवीन बघायला भेटेल तुम्हाला. चला किती काढतो बघू आता. गाईज जस्ट बँकेमधून निघालोय, लगेच 5 मिनिटात काम झालं माझं, आता चाललोय घरी. ह्याच्यामध्ये असणार आहेत माझे पैसे थोडेफार. किती असतील जरा गेस करा तुमच्या अंदाजे. पैसे देत का कागद आहेत? चला पैसे दाखवायचं असं म्हणजे गमन विमन नाही आपल्याला. आपण सगळं आपल्या मेहनतीने केलंय आणि प्रत्येक माझ्या मित्राला हेच मोटिवेशन करायचा प्रयत्न असतो माझा की हा तुम्ही पण काही ना काही करू शकता. असं आपले दिवस असे वाया घालू नका, कुठेतरी म्हणजे काम करा आणि पैसे कमवा. आणि पैशाने खरोखर तुम्हाला भरपूर इज्जत भेटते कारण की मी आता आजमवले 2 वर्ष झाले. कारण की पैसा आहे तर सगळे आपल्या जवळ जवळ असतात,
पैसा नसला तर कोण नसतं कोणाचं, कोण ना विसरत. खरं खरं जे रियालिटी फॅक्ट आहे ते सांगतोय, ते फक्त पैसा असला ना की मग सर्व काय होतं. खरं खरं वय कमी आहेत तर या वयामध्ये तुम्ही पैसे कमवले पाहिजेत, म्हणजे नंतर वय निघून गेला, टाइम निघून गेला, कोण ना विचारत कोणाला, म्हणून पैसा कमवा नक्कीच. तर चला आता आपण जाऊया शॉप वरती, मला काम आहेत थोडीफार ते करूयात. तर गाईज आज पाऊस नाही पडत आहे त्याच्यामुळे सगळे पब्लिक येते लांबून लांबून. हे तर उरण वरून आलेत बघा. हाय, तू बघते ब्लॉग माझे? थँक्यू. सगळे जण आले. बाबू तू बघतो का ब्लॉग माझे? नाही बघत. बघा नाही बघत. घाबरतोय. घाबरतोय का? काय पाहिजे तुम्हाला? मास्क. यश मास्क दाखव. तो काय बोलतो? घे ना आतमध्येच घे एक पूर्ण. मी बघतो आतमध्येच घे म्हणजे दाखवायला होईल पटापट कस्टमरांना. ब्लॉग कधी येईल? उद्या. चालेल. भरपूर लांबून लांबून लोक आलेले, उरण, पनवेल, भिवंडी, भाई सगळ्यांचं भरपूर प्रेम आहे आपल्यावरती. जय एकवीरा असंच प्रेम दाखवा. तर गाईज भरपूर टाइम झालाय शॉप वरतीच होतो, भरपूर कामं वगैरे होते ना. आयफोन वरती भाई तूट पडलेली, एवढे आयफोन सेल केलेत आज. सो ठीक आहे, तुम्हाला पण दाखवतो अजूनपर्यंत तुम्ही आयफोन बघितला नसेल. 13,500 आपल्या शॉप वरती आयफोन भेटते, फर्स्ट कॉपी असणारी, त्याची वॉरंटी गॅरंटी काही नसते, कारण की आपण कस्टमरला जेन्युइन सांगून टाकतो. भाई दाखव आयफोन अगं असं असणार आहे पूर्ण पॅकिंग सकट. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही विजिट देऊ शकता, याच्यामध्ये चार्जर वगैरे असणार आहे. दाखवतो मी तुम्हाला हे बघा, असं टायटेनियम कलरमध्ये येणार आहे. बघा प्रॉपर असणार आहे पूर्ण आयफोनचे फंक्शन वगैरे सगळं प्रॉपर याच्यामध्ये असणार. कॅमेरा क्लिअरिटी थोडीशी लो असते, हे बघा थोडीशी लो असते पण आयफोन सारखीच असते. तुम्हाला हा पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता याला. आणि स्टॉक लिमिटेड असणार आहे, जे जे ऑर्डर टाकतील त्यांना भेटणार आहे. आणि यांची वॉरंटी गॅरंटी काही नसते. शक्य असेल तुम्ही विजिट देऊन पण चेक करू शकता इथे येऊन. त्याची बॅटरी हेल्थ वगैरे दाखवतो तुम्हाला, अपआउट वगैरे दाखवतो, सेम टू सेम असणार आहे. अपआउटमध्ये जातो हे बघा 15 प्रो मॅक्स, सगळं नावं वगैरे पोकळा असणार आहेत. 512 GB पण हा असणार आहे 32 GB फक्त. तर चला काहीच आता आपण निघालोय घरी जायला, दुकानामध्ये भरपूर कामं केले आज, निघूयात आता घरी. चला तर आता आपण गाडी पार्क करून घेऊ पहिला तर. अंजुलीने तर मला बघितलंच नाही, मी 11 वाजता घरातून निघालो बाहेर. चला तर पहिला जुलीला भेटू आपण, लेट्स गो. ले काम केलं आज तर मी शॉपमध्ये. तर गाई जस्ट आलोय घराच्या इथे, तर आमची आई पण इथेच बसले बाहेर. कोणत्याशी बोलतो फोनवर? काजल दाईच्या. का पोरेला बरं नव्हता करीत ना? मजा यायचं बघायला. बघा चैन जाम चा मागतो नवीन केले ग. 250 रुपयाची. 250 रुपयाची आहे काही ना काही बोलतो. वा 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 वा, आई डेंजर. शिगा यायला लागली आई मला. पहिल्यांदा शिगा ऐकली असेल तुम्ही आईच्या तोंडात. कोणचे तिला कुठे चपलात माझ्या दुकानात? आरती मोठ्यांना पोरांच्या चपला बघून पण ऑर्डर करायला सांगते. पोरींच्याच आहेत पण मोठे, बारके पोरांच्या थोरी आहेत. तिने व्हिडिओ टाकले बघले तरी पण बोलते चपला. आईला वगैरे सगळ्यांना आज उपास असेल मला तर माहित आहे, कारण की सगळ्यांना आज संकष्टी असं उपास असेल. तर त्यासाठी तिने उपासाचं जेवण बनवले. आमची काही कोणतं चिंताच नाही, सगळं उपासाच बनवले वाटत. जुली आपल्याला काही नाही भेटणार खायला. उपास दिवशी काही ना भेटत आपल्याला. आईने जाम फ्रूट आणलेत, पहिले आता द्राक्ष खाऊन घेऊ. गाईस वहिनी तर गेली दवाखान्यात, थोडस तिला बरं नाही वाटत आहे, त्याच्यामुळे दादा वहिनीला दवाखान्यात घेऊन गेलाय. आमच्या दोन्ही आई पण बघा आज किचन मध्ये जेवायला बनवत आहे मला. एक पापड तलते तर एक तिकडे आलू वड्या. आलू वड्या बघा किती सुंदर अशा आहेत. आई कापता येतात का तुला? कापून असं झाड झाड. बाबा बाबा या आलू वडी कापले असे नाही. त्याच्यावर का करता आई? काहीतरी घे ना. हे बघ असं असतं कापाचा. कुठे गेला हो बघ? आपली तर काही घाण गुण नाही काही कापाचा आहे.
बघा कशा बाबू बिड्डाच बिड्डा आणि आलू वडी झाला उपास सोडायचा माझा नाही उपास मला दुसरा काहीतरी पाहिजे आजचा दिवस खा भाजी काय बोंबल्या नको बोंबल्या आय तुले एक दिवस फक्त माझ्या जुलीला या आणल्या ना पाय वापस ना आणल्या ना आता चिकन झाले 300 रुपये किलो लोक पाय तर जास्त भेटतात ना घेऊन जाता अग ना देत आता देत पाहिजे असल्यावर घेऊन येत जा आई जुलीला आपल्याला जाडी करायची या काय सांगा आई याला का बोलता करवंद ना ओळखून द्या माहित आहे माहित नाही वळखून द्या या खायला आईला लागतात आमच्या वळखून द्या खायला चांगले असतात ना आई वर्षांच्या एकदा भेटतात का आपण वर्षांत ठेवले आता घरा आणून मग नेहमी भेटतील ना मोग येतात ना तर आज या साईडला किचन मध्ये सगळं आई वगैरे जेवण बनवते वहिनीला बरं ना त्याच्यामुळे ठीक आहे आईचं आजचं जेवण तर गाईस आता जेवण करून घेऊयात आता 8च वाजलेत कारण की आईचा उपवास आहे सकाळपासून तिथं जेवली नसेल म्हणून आईच्या सोबत मी जेवते आम्ही दोघंच आहोत वहिनी बाहेर गेली म्हणून जेवणाला बघा ही आईने बनवली आलू वडी भाकर आणि हे देठाची भाजी देठ आणि बिड्डा या जेवायला आई बसले ना मी आता जेवण करतो तेवढं दादा आणि वहिनी पण येईल जेवायला आम्ही पहिला जेवण करून घेता येतील आमच्या आई बाबा कशी उपास सोडते तुमची आई कशी उपास सोडते का सांगा जरा कमेंट मध्ये बघा आता कव नाही उपास का धरत करायची असतो बाबू का गणपती आहे उपास होतो सगळी लोक करतात सगळं उपास मला तू सांगतच नाही संकेष्टी आज सगळं तू आठवण तू रोजचे जेवतो बाराला नाही ऐकला म्हणून तुझा उपास जाते 1:30 खाला चिकन लोक उपास घ्यावा बाराच्या आतमध्ये करायला लागत चला म्हणते जेवण करून घेऊ आता तर काही जस्ट आलो बेडरूम मध्ये जेवण वगैरे आम्ही दोघांनीच केलं अजून वहिनिका आली नाही भरपूर टाइम झाला 9:30 वाजले सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करणार आहोत आणि ब्लॉग सुद्धा एडिटिंग करायचे सकाळी लवकर उठायचंय मला कारण की मला जायचं सकाळी थोड्याशा कामानिमित्त आणि संध्याकाळी बर्थडे सुद्धा आहे सो बर्थडे पण सेलिब्रेट होणार पिंटदाचा बर्थडे असणार आहे सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल जर आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉग बघायला बिलकुल पण विसरू नका चला तर या ब्लॉगला आपण इथेच एंड करू तोपर्यंत बाय बाय गाइज.